शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर। इयत्ता दुसरी। विषय बाल भारती। धडा 28वा मोर पिसारा। लेखक ईशान पुणेकर। या पाठातून चिचू या उंदराची सुंदरशी गोष्ट आपल्याला समजणार आहे। चिचू हे उंदराचं एक छोटंसं पिल्लू, पण याच्या मनामध्ये काय काय कल्पना येतात, त्याला काय काय वाटतं, हे आपल्याला ह्या धड्यातून समजणार आहे। चला तर मग बालमित्रांनो, आपण चिचूची गोष्ट पाहून घेऊया आणि समजूया। चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा। आता तुम्ही कसं तुमच्या आईच्या मागे भुनभुन करतात, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, आणि मग तसंच हा सुद्धा आपल्या आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा। कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारखं उड्या माराव्याशा वाटायच्या। एकदा चिचू म्हणाला, आई काय हा माझा काळा रंग, मला नाही आवडत तो, मी बदकासारखा गोरा गोरा हवा होता। त्यावेळी तिथून एक परी चालली होती, तिनं ते चिचूचं बोलणं ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागं लपून बसली। चिचूच्या या प्रश्नांना उत्तरं देऊन देऊन आई फार कंटाळली होती। आई म्हणाली, आता सांगते बघ तुला, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्यालाच जाऊन विचार तू आता की मला बदकासारखा गोरा गोरा रंग का नाही मिळाला ते। चिचू पळत रामूकडे निघाला, परी त्याच्या मागेच होती। वाटेत त्याला मोर दिसला। चिचू रामूकडे पोहोचला। रामूकडे पोहोचल्यावर चिचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे, असं तो बोलला। त्याचं हे बोलणं परीने ऐकलं। त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला। तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि काय गंमत झाली पहा मुलांना, चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगी बेरंगी असा सुंदर पिसारा आला। तो होता छोटाच, त्याच्याच मापाचा, पण सुंदर असा पिसारा होता। चिचून पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला। त्याला इतका आनंद झाला की आपण म्हटलो आपल्याला मोरासारखा पिसारा पाहिजे आणि लगेच आपल्याला पिसारा मिळाला, त्यामुळं त्याला खूप खूप आनंद झाला। तो त्या पिसाऱ्याच्या नादात रामूलाही विसरला आणि आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला। पळत पळत तो बिळापाशी आला। पळून पळून त्याला खूप भूक लागली होती। घाईघाईने तो बिळात शिरू लागला आणि त्याच्या त्या पिसाऱ्यामुळं त्याला आत शिरताच येईना, कारण पिसारा बाहेरच राहायचा बिळाच्या। चिंटू आत घुसला तरी पिसारा बिळाच्या वरतीच तो अडकला। मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो, कारण तो मुळात मोरातच पिसारा असतो। हा तर होता उंदीर, तो पिसारा त्याचा नव्हताच, तो पिसारा मिटेना। चिचू वैतागला, तो उलटा होऊन आत जाऊ लागला तर बिळ पूर्ण झाकलं गेलं आणि त्याला काही बिळात जाताच येईना।
आता आई घाबरली. तिनं तोंडानं दुशी देऊन त्याला बाहेर ढकललं. दुशी दिली म्हणजे तोंडाने त्याला जोरात असं मारल्यासारखं केलं, तर चिचू पडलाच. ती बाहेर आली, आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच फुटलं. का बरं हसली असेल आई की उंदराला पिसारा? आईला माहिती होते उंदराला पिसारा नसतो, पण चिचूचा पिसारा पाहून आईला हसू आलं. ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली. असा उंदीर कधी असतो का? तेवढ्यात चिचू आईला म्हणाला, आई भूक लागली. आई म्हणाली, बरं चल आत. कसा येऊ? चिचू म्हणाला, आत यायला निघालो तर पिसारा अडकतो, पिसारा काही मला मिटता येत नाही. आई म्हणाली, पिसारा कसला, पसाराच आहे हा. तिनं मग काय केलं, खाऊ बाहेर आणला आणि चिचूला भरवला. आता चिचू फार दमला होता. आईला म्हणाला, आई आता झोप आली. खाऊन झाल्यावर तो आईला म्हणाला, आता आई म्हणाली, आता आत कसा येणार, आता बाहेरच झोप बाळा. चिचूला बाहेरच झोपावं लागलं. बिचाराला चांगलीच अद्दल घडली. सकाळी आई लवकर बाहेर आली, चिचूही जागा झाला. आई मला हा पिसारा नको, चिचू आईला म्हणाला की मला नको हा पिसारा, कारण त्या पिसाऱ्यामुळं त्याला आईजवळ झोपताना आलं. बिळाच्या बाहेरच तो झोपला होता, हो की नाही? आणि हे परीला माहीत होतं की हे असं होणार, हे परीला माहीतच होतं. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. चिचू उदास झाला, दुःखी झाला. परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला. आईनं त्याला जवळ घेतलं, त्याला खूप बरं वाटलं. आता कळालं चिचूला की आपण जसं आहोत तसंच खूप चांगलं आहोत. यावरून आपल्याला हे समजतं मुलांनो, आपण जसे आहोत ना तसेच खूप चांगले आहोत. आपण दुसऱ्यांसारखं होण्याचा प्रयत्न करायचा नाही, जसं आहोत तसंच चांगलं बनण्याचा प्रयत्न करायचा. समजलं? आवडली ना गोष्ट चिचूची? धन्यवाद छोट्या दोस्तांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.